नमस्कार, मी कविता. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. पाहूया शहरातील सविस्तर वृत्त न्यूज रिपोर्ट मध्ये. लोकांच्या कल्पना व विचारांच्या आधारे त्यांचा आशा आकांक्षाचा आदर करत लोकशाही पद्धतीने सरकार चालवण्याच्या विचाराने भारतीय धर्मनिरपेक्ष पार्टी स्थापना करण्यात आली आहे. हा सर्वसामान्य माणसाचा पक्ष आहे, हेच या पक्षाची वैशिष्ट्य आहे. आमचा पक्ष कोणत्या एखाद्या बड्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या नावाने चालणार नाही, उलट प्रत्येक सामान्य माणसाचा चेहरा बनून आमचा पक्ष काम करत आहे. सामान्य जनतेचे प्रश्न मोर्चे काढून सुटत नाहीत, म्हणून व्यवस्थित परिवर्तन आणण्याचा आमचा उद्देश आहे, असे मत भारतीय धर्मनिरपेक्ष पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष रामगोपाल सिंग चौहान यांनी व्यक्त केले. श्रमेव जयंते हा आमचा पक्षाचा मूलमंत्र आहे. खेळायला काम हीच आमची पूजा. आमचा धर्म सामान्य पातळीवर व्यक्तीलाही आपली स्वप्न साकारण्यासाठी अनुकूल वातावरण मिळेल असे भविष्य आपल्याला निर्माण करायचे आहे. देशात परिवर्तन आणण्याच्या या प्रक्रियेसाठी आम्ही लोकशाही पुढे असे आमचे विरुद्ध वाक्य आहे. आज घडीला सध्या देशात अनेक राजकीय पक्ष अस्तित्वात आहेत. मग आतापर्यंत सर्वांना प्रश्न पडला असेल की हा नवा पक्ष असे काय वेगळे करणार आहे. या प्रश्नाचे उत्तर आपल्याला संकल्प पत्रात मिळेल. याचबरोबर रोजगार आणि विकास, महिला सुरक्षा आणि सक्षमीकरण, ग्रामीण विकास योजना क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी बंद बजावणीच्या पद्धतीही तयार केल्या आहेत. पूर्ण विश्वास घेऊन आम्ही राजकारणात उतरलो आहेत. आम्ही महाराष्ट्र सर्व 288 जागा लढवणार आहोत आणि त्यापैकी 260 जागापेक्षा जास्त जागा निवडून येतील याची आम्हाला खात्री आहे. आमच्या विचारधारेने प्रभावित होऊन इतर राजकीय पक्षाची 30 ते 35 आमदार आमच्या पक्षात येण्यासाठी इच्छुक आहेत, असे पत्रकार परिषदेत बोलताना भारतीय धर्मनिरपेक्ष पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष रामगोपाल सिंग चौहान यांनी सांगितले. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. और मैं महाराष्ट्र के लिए, मैं हमारा जो अभी ब्रोशर मैंने आपके सामने दिया है, तो मैं ऐसी चीज लेके आ रहा हूँ कि जो अभी तक 70 सालों में कोई भी राष्ट्रीय पार्टी अभी तक लेके नहीं है. तो हमारा जो मेन फोकस है पार्टी का, तो वो ग्रामीण विकास और किसानों के लिए, युवा रोजगार के लिए और सिस्टम के ऊपर मैंने मेन फोकस किया. तो हम ऐसी चीज़ लेके आ रहे हैं. और हमारा जो अभी एक हफ्ते के बाद हम अपना मैंने फेस्टो लॉन्च करेंगे, तो उसमें हमारा 4 साल का वो मैंने प्रश्न रहे. और यहाँ के जो सम्माननीय हमारे जो पदाधिकारी हैं उन सबको मालूम है. और हमारे इस वक्त हमारे करीब 60-70 हमारे कैंडिडेट हमने फाइनल कर लिए हैं अभी. और आने वाले चुनाव में हम सभी 288 सीटों के चुनाव लड़ेंगे. नमस्कार, मी प्रवीण अरुण गुरव, युवा प्रदेशाध्यक्ष भारतीय धर्मनिरपेक्षता पार्टी. आमच्या पार्टीचं चिन्ह आहे डबल रोटी. आमचा पक्ष सध्या महाराष्ट्र विधानसभेसाठी तयारीत आहे आणि आज पत्रकार मुंबई पत्रकार संघामध्ये पत्रकार परिषद घेऊन आम्ही आमची घोषणा केली आहे जाहीर. याद्वारे आम्ही महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये उतरलेलो आहोत. आम्हाला जर समुचारी पक्ष मिळाले तर किंवा नाही मिळाले तरी आम्ही महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागा लढवणार आहोत. यामध्ये युवा आणि महिलांना प्राधान्य देणार आहोत. याशिवाय महाराष्ट्र देशामधली गरिबी, बेरोजगारी, आर्थिक मंदी या बाबतीमध्ये आमचा प्रयत्न विकासाचा असेल. याशिवाय आम्ही EVM असो किंवा कागदी असो, दोन्ही प्रकारे निवडणूक लढवण्याच्या तयारीमध्ये असतो. आमच्या पक्षाचं ध्येय आणि धोरणे ही लवकरच आपल्या आज कळवली जाते. ठीक आहे. चौहान, भारतीय धर्मनिरपेक्ष पार्टी का राष्ट्रीय अध्यक्ष. हम ये जो मुद्दे लेके आए हुए हैं, अभी तक 70 सालों में जो पार्टी कोई भी लेके नहीं आई है, हमारी जो ताकत है, हमारे ऐसे मुद्दे लेके आ रहे हैं जो जनता के बीच में जाएंगे और सभी तबकों के सर्वांगीण विकास के लिए एक विस्तृत योजना लेके आए हैं. उसमें हम गरीबों के लिए, दलित, वंचित, मुस्लिम से जो शिक्षक बेरोजगार हैं, उन सभी के लिए हम लेके आए हैं. और ख़ास हमारा जो मेन फोकस है वो ग्रामीण विकास के लिए है, किसानों के लिए है, महिलाओं की सुरक्षा के लिए, सर्वांगीण विकास के लिए और किसानों के संपूर्ण सुरक्षा कवच के लिए. इस पर हमने मेन फोकस किया है उद्योगों के लिए. ओके, दीपक विद्या बार भाई, BJP पार्टीचा कार्याध्यक्ष आणि लीगल ॲडवायझर. आता तो नवीन पक्ष आहे, संपूर्ण 288 जागेवर तरी सीट लढवणार आहोत. पक्षाचं चिन्ह डबल रोटी आहे.
आणि लोकांना मेन अन्न वस्त्र निवारा बेरोजगार युवांना नोकऱ्या गरिबी हटाव हे सगळे अशांचे मुद्दे राष्ट्रमान्यतेचा आम्ही येतो आणि आम्ही कृती जास्त करण्यामध्ये धन्यता म्हणतो. निवडून आल्यानंतर आमची कृती बघा तुम्ही आणि एक वर्षात तुम्हाला रिझल्ट दिसते आणि धर्मनिरपेक्ष पार्टी आमचा पक्ष आहे. सर्व समाजातली लोक इथे येऊन ज्यांच्याशी आमचे आचार्य होतील त्यांच्यावर आम्ही काम करू शकतो हे एवढीच सरकार आमची आहे. सागर मारुती राऊ, मी नाशिकहून आहे, प्रदेश उपाध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे. आपण पत्रकार परिषद एवढ्याचसाठी घेतली की आज आपण महाराष्ट्रात आपल्या पार्टीचे घोषणा करत आहोत. आजपासून धर्मनिरपेक्ष पार्टी महाराष्ट्रात काम करेल. त्याचबरोबरीने विधानसभा 2019 जी पूर्ण आमची तयारी झालेली आहे आणि 2019 विधानसभा निवडणूक आम्ही लढवायला तयार. नावं तर सांगू शकत नाही आज, पण 2-3 उमेदवार आज ह्या पत्रकार परिषदेत आहेत आणि बाकीचे तुमच्या पुण्याच्या पत्रकार परिषदेत आपण त्यांचं इंट्रोडक्शन उमेदवारीचे. आपण बोलताना मगाशी मी सांगितलं का स्वच्छ प्रशासन आणि सुशासन प्रशासन ह्या गोष्टी तर आपण हे बघतो, पण स्वच्छ उमेदवारसुद्धा त्यासाठी लायक उमेदवारच आपण त्यासाठी आहे. खास करून चांगल्या योजना आणि दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांसाठी विशेष करून खूपच चांगल्या प्रकारे आपण योजना आणतो. त्याबरोबर औद्योगिकरण, ज्या महिला मध्यमवर्गीय महिला ज्या घरी बसलेल्या त्यांना काहीतरी काम मिळाल्यानंतर त्यांचंही आयुष्य आर्थिक मान सुधारेल याच्यासाठी आपण खास करून काम करतो. त्याच्यानंतर मगाशी जो एक प्रश्न आपला निवडणूक चिन्हाच्या बाबतीत आलो होतो त्याच्या बाबतीत मी फक्त एक व्ह्यू म्हणून तुम्हाला एक सांगतो का, आपण भाकर बँक म्हणून भाकरी बँक ऐकलेली आहे का? तर ती भाकरी बँक संकल्पना फक्त ती आमच्या पद्धतीने आम्ही राबवण्याचा प्रयत्न करणार आहोत. ती योजना कशी असेल तर तिथे पुढे तुम्हाला मी डिस्कस करेलच. एवढी गॅरंटी देतो तर 100% एक वर्षाच्या आत आम्ही जर सत्तेवर आलो तर एक वर्षाच्या आत शेतकरी आत्महत्या 100% थांबतील. त्याच्यानंतर एकाही शेतकऱ्यावर कर्ज राहणार नाही, कारण आम्ही कर्जमाफी देणारच आहे, पण ती कर्जमाफी सर्वच देणार आहे किंवा दिले, पण त्याच्यानंतर कर्ज बाजारी होऊ नये याच्यासाठी आम्ही 100% चांगल्या योजना आहेत. शहरीकरणाची औद्योगिकरणाचा एक मोठा रास्ता अशा पद्धतीने झालेला आहे की बाहेरची लोक येऊन तो रोजगार तुमचा मिळवत आहे, कारणच हे तर व्यवस्थित युवकांना मार्गदर्शन होत नाही. तर या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधू शकता, 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. नमस्कार.